पुढचं जे टॉपिक आहे मित्रांनो ते आहे सेमीकंडक्टर्स अँड कम्युनिकेशन. आपण सर्वांना माहिती आहे की हे जे दोन्ही टॉपिक्स आहेत हे कम्पेरेटिवली इतर टॉपिकच्या मनानं खूप सोपे जातात, कारण याच्यामध्ये फॉर्म्युलेंची संख्या ही फार कमी आहे, प्रॉब्लेमची संख्या पण कमी आहे. साहजिक आहे याच्यावरती येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संख्यासुद्धा सी ई टीला तशी कम्पेरेटिवली कमी आहे प्रोबॅबिलिटी. पण असं असलं तरी काही प्रॉब्लेम काही या टॉपिकमधल्या थोड्या घटकांवरती प्रॉब्लेम आहेत. विशेषतः सेमीकंडक्टर हे जे टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा अभ्यास करायचा आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमीकंडक्टर डायोड कसे आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे डायोड्स, लाईट एमिटिंग डायोड आहेत, त्यानंतर सोलर सेल आहेत, झिनर डायोड आहे, अशा वेगवेगळ्या डायोडचा अभ्यास करून आपल्याला ट्रान्झिस्टरचा स्टडी करायचा आहे. पी एन पी ट्रान्झिस्टर म्हणजे काय, एन पी एन ट्रान्झिस्टर म्हणजे काय, आणि त्या ट्रान्झिस्टरच्या बाबतीमध्ये काही फॉर्म्युले इथं आहेत, बीटा करंट गेन, बीटा आणि अल्फा हे डी सीसाठीचे जे फॉर्म्युले आहेत, बीटा इज गुड आय सी अपॉन आय बी आणि अल्फा इज गुड आय सी अपॉन आय ई. आय ई म्हणजे एमिटर करंट आहे, आय बी म्हणजे बेस करंट आणि आय सी म्हणजे कलेक्टर करंट आहे. आणि हे जे इक्वेशन आहे हे एवढेच इक्वेशन या टॉपिकमधले ट्रान्झिस्टरच्या बाबतीतले महत्त्वाचे असे आहेत. त्यानंतर लॉजिक गेट्सचा एक पार्ट या टॉपिकमध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक गेट्स, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नंतर त्यांचे परत कॉम्बिनेशन्स वेगवेगळे, अशा प्रकारचे नॅन्ड गेट, नॉर गेट, असे जे वेगवेगळे गेट्स आहेत, लॉजिक गेट्स आहेत, त्यांचं ट्रूथ टेबल आणि त्यांच्या संदर्भात असणारा डी मॉर्गन्स थेरम, हे एवढं या टॉपिकमध्ये आहे. दुसरा जो टॉपिक आहे कम्युनिकेशन तोसुद्धा एकदम छोटा आणि बराचसा त्यातला भाग डिस्क्रिप्टिव्ह असा आहे. त्यामध्ये फॉर्म्युले फक्त टॉवरची जी अँटेना जो असतो कम्युनिकेशन सिस्टममधला एक महत्त्वाचा पार्ट, तर त्या अँटेनाच्या लेंथच्या बाबतीमध्ये आणि त्यांना जो कव्हर केलेला एरिया आहे त्या एरियाच्या बाबतीमध्ये एक दोन फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले पहा, एरिया इज इक्वल टू पाय इंटू डी स्क्वेअर, वेअर डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टू आर एच, हा त्याचा फॉर्म्युला आहे. डी स्क्वेअर वापरलं तर आपल्याला हा एरियाचा फॉर्म्युला मिळतो, आणि लेंथ ऑफ द अँटेनाबद्दल लॅमडा बाय फोर, हे जे दोन फॉर्म्युले आहेत एवढेच फॉर्म्युले या टॉपिकवरती आहेत. बाकी सगळा जो पार्ट आहे तो डिस्क्रिप्टिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह पार्टवरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण सर्वांनी त्या टॉपिकचं अगदी डीप स्टडी करावा, त्यातले प्रत्येक पॉईंट अँड पॉईंट लक्ष देऊन वाचावेत. थिअरीचं पुस्तक आहे, त्याबरोबर एन सी आर टीची पुस्तकं आहेत, त्यांचा वापर करावा आणि मग ह्या दोन टॉपिकची आपण तयारी करावी. काही प्रश्न आपण या टॉपिकवरचे इथं घेणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे तो पहा ट्रान्झिस्टरच्या संदर्भातला आहे. पी एन पी ट्रान्झिस्टर कंडक्ट्स वेन, आपल्याला माहिती आहे पी एन पी ट्रान्झिस्टर जर का तो प्रॉपर कंडक्ट करायचा असेल तर त्यासाठी इथं चार कंडिशन दिलेत, त्यातली कोणती कंडिशन बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. पहिली कंडिशन आहे, बोथ कलेक्टर अँड एमिटर आर पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. बेसच्या बाबतीमध्ये कलेक्टर आणि एमिटर हे विथ रिस्पेक्ट टू बेस पॉझिटिव्ह असतात, असं पहिल्या वाक्यात म्हटलं आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे की कलेक्टर इज निगेटिव्ह अँड एमिटर इज पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. तिसऱ्यामध्ये असं म्हटलं आहे की बेस इज पॉझिटिव्ह, एमिटर इज ॲट द सेम पोटेन्शियल ॲज दॅट ऑफ कलेक्टर. आणि चौथ्यामध्ये म्हटलं आहे बोथ कलेक्टर अँड एमिटर आर निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू बेस. जरासं आपण थिअरी पार्ट त्याचा आठवलं तर लक्ष द्या आपल्याला की याच्यामधलं जे बी आहे कलेक्टर इज निगेटिव्ह, कलेक्टर जे आहे ते आपण नेहमी निगेटिव्ह पोटेन्शियलला ठेवतो, तिथं हाय रेझिस्टन्स असावा लागतो म्हणून, आणि एमिटर सर्किट जे आहे ते आपण पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं असतं, कारण तिथं व्हेरी स्मॉल फॉरवर्ड बायस असतं आणि त्यामुळं एमिटर आपण पॉझिटिव्ह ठेवतो विथ रिस्पेक्ट टू बेस. थोडंसे चारही ऑप्शनचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, आणि ट्रान्झिस्टरची थिअरी जर का आपण पाहिली असेल तर नक्कीच बी हे आन्सर करेक्ट आहे याची आपल्याला खात्री आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे परत ट्रान्झिस्टरच्या बाबतीमधलाच. इन एन पी एन ट्रान्झिस्टर अबाउट 10^10 इलेक्ट्रॉन्स एंटर द एमिटर इन 2 microseconds वेन इट इज कनेक्टेड टू अ बॅटरी, देन आय ई इज इक्वल टू, तो मायक्रो एम्पियरमध्ये आपल्याला विचारला आहे. पण एन पी एन ट्रान्झिस्टर आहे त्याच्यामध्ये 10^10 इलेक्ट्रॉन्स एंटर द एमिटर, एमिटरमध्ये एंटर होतात आणि त्यांना लागणारा वेळ दिला आहे. आपल्याला इलेक्ट्रॉन्सची संख्या दिलेली आहे आणि त्यांचा टाईम दिलेला आहे, आपल्याला ते एमिटर करंट कॅल्क्युलेट करायचा आहे.
आता करंट इथं जरी एमिटर करंट म्हटलं असलं तरी हा करंटचा बेसिक फॉर्म्युला आपण जर का वापरू शकतो, करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. आणि इथं म्हटलंच की इलेक्ट्रॉन आहेत त्यामुळे आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण दिलेली आहे त्यामुळे चार्ज जो टोटल चार्ज एका इलेक्ट्रॉनचा जो चार्ज असतो त्याला आपण ई म्हणतो. त्याला आपण जर का नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सनं मल्टिप्लाय केलं तर टोटल चार्ज मिळेल अपॉन टाइम टी. टाइम टी आपण त्यांनी दिलेलं 2 मायक्रोसेकंड. ठीक आहे, मग आता या फॉर्म्युलामध्ये किमती वापरायच्या आहेत. एनची किंमत त्यांनी दिलेली आहे 10^10. इलेक्ट्रॉनची चार्ज आपल्याला म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा 10^-1.6 × 10^-19 अपॉन टी. टाइम दिलेला आहे तो आहे 2 मायक्रोसेकंड म्हणजे 2 × 10^-6. आता हे आपण सिम्प्लिफाय करूया. पहा 1.6 / 2 × 10^2 हा -19 आणि +10 म्हणजे 10^-9 राहील. डिवाइड बाय 10^-6 आहे तो प्लस होईल 10^6. ठीक आहे, आणि त्यामुळं हे जर का आता आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला असं लक्षात येईल (0.8 × 10^-3) हे आपल्याला आन्सर मिळेल करंट. आता परत इथं एक असा प्रॉब्लेम आहे की इथं मायक्रो अँपियरमध्ये त्यांनी विचारलं आहे म्हणजे ते 10^-6 यायला पाहिजे आणि त्यासाठी मी हे जे उत्तर आहे 3 डिजिट्स आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला तर 800 होईल (10^-6). त्यामुळे 800 × 10^-6 (800 − 6) म्हणजेच मायक्रो, त्यामुळे यातलं सी हे करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण, तो परत पुन्हा ट्रान्झिस्टर बाबतीत आहे. ट्रान्झिस्टरच्या बाबतीमध्ये करंट रेशो अल्फा डी सी इज इक्वल टू 69/70 अँड द करंट गेन बीटा विचारलेला आहे. अल्फा दिलेला आहे आणि बीटा दिला आहे, बीटा विचारला आहे अर्थात आपल्याला अल्फा आणि बीटामधलं हे जे रिलेशन आहे हे रिलेशन इथं वापरता येईल. अगदी सोपा असा प्रॉब्लेम आहे. पहा बीटा इज इक्वल टू अर्थात डी सी अल्फा अपॉन 1 - अल्फा. अल्फाची किंमत जी आहे ती इथं वापरली आपण 69/70 / 1 - 69/70 / 1 - 69/70 म्हणजेच 1/70 मिळेल. डिव्हिजन इज नथिंग बट इन्वर्स मल्टिप्लिकेशन. देअरफोर 69/70 × 70/1 आन्सर मिळेल 69. सी हे आन्सर आहे. पुढं फॉर ए कॉमन एमिटर ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर, कॉमन एमिटर आहे ट्रान्झिस्टर ॲम्प्लिफायर, द करंट गेन इज 60. करंट गेन दिलेला आहे. इफ द एमिटर करंट, करंट गेन बीटा दिलेला आहे 60, एमिटर करंट इज दॅट मीन्स आय ई दॅट इज 6.6 mA. बेस करंट आय बी आपल्याला विचारलेला आहे. पण आपल्याला परत हा जर का फॉर्म्युला सॉल्व करायचा असेल तर आय ई इज इक्वल टू आय बी प्लस आय सी हा फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि हा फॉर्म्युला वापरला की त्याच्यामध्ये आपण बीटा डी सी जो आहे तो फॉर्म्युला, कारण इथं बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून बीटा इज इक्वल टू आय सी अपॉन आय बी, त्यातली बीटाची व्हॅल्यू आपल्याला 60 दिलेली आहे ही माहिती आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं ह्याच्यावरून हा ही जी व्हॅल्यू दिलेली आहे त्यावरून आय सी आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल 60 × IB. आणि ही व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये आपण वापरली आय ई इज इक्वल टू आय बी प्लस 60 × IB. म्हणजेच आय ई इज इक्वल टू 61 × IB असं आपल्याला मिळेल. पण आपल्याला कॅल्क्युलेट आय बी करायचं आहे, आय ई तर दिलेलं आहे म्हणून हा 61 या बाजूला घेतला तर आय ई डिवायडेड बाय 61 दॅट इज इक्वल टू आय बी. आता किंमत जी दिलेली ती वापरतो मी इथं, दॅट इज इक्वल टू 6.6 / 61
मिली एम्पियर मध्ये स्कीमत ठेवतो कारण दिलेल्या आंसर मध्ये प्रत्येक ठिकाणी मिली एम्पियर आहे साहेब। हा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, अर्थात ह्या किमती जरी आपण पाहिल्या तरी आपल्या लक्षात येईल की हा जो रेशो आहे तो अप्रॉक्सिमेटली 1:1 च्या आसपास, 0.1 इथं 0.6 पॉइंट आहे आणि इथं 61 आहे, त्यामुळं 0.1 च्या आसपास हे उत्तर असणार आहे। ह्या व्हॅल्यूवरून आपल्याला उत्तर हे गेस करता आलं पाहिजे, त्याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढता येतं पण त्या कॅल्क्युलेशनमध्ये वेळ जातो आणि आपल्याला परीक्षेमध्ये वेळेचं सुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे। दिलेले आन्सर्स जर का आपण कम्पेअर केलं तर यामध्ये कुठेही 1:1 आसपास बाकीच्या व्हॅल्यू नाही आहेत, फक्त ही एकच आहे त्याच्यामध्ये 1 हा आहे नंबर आणि म्हणून बी हे यातलं करेक्ट आन्सर आपल्याला सांगता येईल। पुढचा प्रॉब्लेम पाहूया। पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे आयडेंटिफाय द लॉजिक ऑपरेशन कॅरीड आउट बाय द फॉलोइंग सर्किट। हा विचारलेला प्रश्न आहे KCET ला 2016 साली, अर्थात हे जे सर्किट आहे ते सर्किट मी आता इथं काढतोय। ओके हा जो आउटपुट आहे तो आपल्याला वाय दिलेला आहे, पण या सर्किटवरून याचा जो रिझल्टंट आहे तो आपल्याला काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे। इथं हा ए आहे आणि हा ए आहे आणि त्याचे एचाच इथं हा कॉम्प्लिमेंट आहे म्हणून इथं आपल्याला ए कॉम्प्लिमेंट मिळेल, इथं बी कॉम्प्लिमेंट मिळेल आणि हे जे दोन्ही आहेत ते परत ह्या गेटला जोडलेले आणि त्याचा परत कॉम्प्लिमेंट आहे। इथं हा जो आहे तो अँड गेट आहे आणि त्यामुळं ए कॉम्प्लिमेंट अँड बी कॉम्प्लिमेंट असं आपल्याला इथंपर्यंत मिळेल, ठीक आहे। हा ए कॉम्प्लिमेंट आहे, हा बी कॉम्प्लिमेंट आहे आणि त्याचा हा अँड गेट आहे आणि त्यामुळं इथं जर का आपण हे सॉल्व करायचं ठरवलं ए कॉम्प्लिमेंट डॉट बी कॉम्प्लिमेंट, आपण जर एकदा डी मॉर्गन्स थेरम वापरली तर याचं उत्तर मिळेल आपल्याला ए प्लस बी कॉम्प्लिमेंट, बरोबर आहे। कॉम्प्लिमेंट द प्रॉडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ टू इनपुट्स इज इक्वल टू कॉम्प्लिमेंट ऑफ ए प्लस बी, इथं डॉट असेल तर इथं प्लस होतं, हा डी मॉर्गन्स थेरम आहे, तो आपण इथं जर का वापरला तर असं आपल्याला उत्तर मिळेल आणि त्याचा परत इथं कॉम्प्लिमेंट आहे त्यामुळं ए प्लस बी सर दोन वेळा कॉम्प्लिमेंट होईल म्हणजेच वाय इज इक्वल टू ए प्लस बी असं आपल्याला उत्तर मिळेल, म्हणजेच यापैकी आपल्याला ऑर गेट आहे हे सांगता येईल। म्हणजे हे रिझल्टंट जो आन्सर आहे तो ए प्लस बी मिळतो म्हणजेच ते इज विच इज इक्वल टू ऑर गेट। पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्यामध्ये सुद्धा एक लॉजिक गेटच्या वरती आधारित असाच हा सुद्धा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये पण पुन्हा एक सर्किट आपल्याला दिलेलं आहे टू गेट अँड आउटपुट 1 फॉर द फॉलोइंग सर्किट द करेक्ट चॉईस फॉर द इनपुट इज। इथं काही इनपुट्स दिलेले आहेत ए बी सी असे 3 इनपुट्स दिले आहेत, त्याचे 4 वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि या व्हॅल्यूजवरून आपल्याला जे सर्किट, आता मी परत इथं सर्किट काढतोय, त्या सर्किटमध्ये पण ए आणि बी हे 2 इनपुट इज आहेत, आणि तो सी हे इनपुट आहे, आणि इथं आपल्याला आउटपुट एक्स मिळणार आहे, ठीक आहे। त्यांनी अशी कंडिशन दिलेली या प्रॉब्लेम हा नीटला विचारले 2016 साली, याच्यामध्ये त्यांनी कंडिशन असं दिलं आहे टू गेट अँड आउटपुट 1, आपल्याला हा जो आउटपुट आहे तो 1 मिळायला पाहिजे फॉर द ह्या सर्किटमध्ये आउटपुट हा 1 आला पाहिजे। मग इनपुट कोणकोणते असले पाहिजेत, एक सगळ्यात महत्त्वाचं इनपुट जे आहे ते म्हणजे ए ची किंमत 1 आणि इथं पण 1 असेल
तर इथं सुद्धा वन मिळेल, हा सी सुद्धा वन असेल, म्हणजे ए बी आणि सी ह्या तिन्ही ज्या किमती वन असतील तर ॲटोमॅटिकली इथं आपल्याला ॲन्सर वन मिळणार आहे. पण दिलेल्या चॉईसमध्ये एची किंमत, बीची किंमत आणि सीची किंमत तिन्हीही वन आहे असं कुठंही झालेलं नाही. पहा इथं एची किंमत वन आहे, बीची किंमत वन आहे, सी झिरो आहे. ए वन, बी झिरो, सी वन, झिरो वन झिरो वन झिरो झिरो, म्हणजे तिन्ही पण किमती वन कुठंच नाही आहेत. त्यामुळे आपल्याला दुसरा ऑप्शन आपल्याला शोधावा लागेल. इथं आपल्या असं लक्षात येईल की एक्सची किंमत जर का वन असेल तर स्वाभाविक आहे ए बीचा जो रिझल्टंट आहे तो आणि हा सी हा सुद्धा वन असला पाहिजे. ज्या वेळेला सीची किंमत वन असेल त्याच वेळेला रिझल्टंट आपल्याला इथं वन मिळणार आहे. आणि जर का आता आपण या चारही ऑप्शनमध्ये पाहिला तर सीची किंमत वन हा फक्त या बी ऑप्शनमध्ये आहे, बाकीच्या प्रत्येक ठिकाणी सी इज इक्वल टू झिरो आहे, सी इज इक्वल टू झिरो आहे, सी इज इक्वल टू झिरो आहे. जर का सीची किंमत झिरो असेल तर रिझल्टंट हा कधीच वन मिळणार नाही. हा रिझल्टंट वन मिळण्यासाठी सीची किंमत ही वन असली पाहिजे आणि ते एकाच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून बी हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. सगळं लॉजिक गेटच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, तो पूर्णपणे ट्रूथ टेबल वापरून सोडवत न बसता अशा रीतीनं आपण जर का आणखीन त्यामध्ये लॉजिक लावलं तर उत्तर आपल्याला लगेच मिळू शकेल. पुढचा जो प्रॉब्लेम आहे ते दोन प्रॉब्लेम मी परत कम्युनिकेशन्स या टॉपिकमधले घेतलेले आहेत. मगाशीच मी सांगितलं की कम्युनिकेशन या टॉपिकमध्ये पूर्ण सगळा थेरी पार्ट आहे, त्यातले प्रत्येक पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करावे लागतील तर त्यांची उत्तर आपल्याला त्या पुस्तकांमधून शोधता येतील. पण याच्यामध्ये फक्त अँटेनाच्या संदर्भामध्ये आपल्याला काही फॉर्म्युले आपल्याला वापरून कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि त्यासाठी म्हणून इथं दोन जे प्रॉब्लेम मी घेतलेत ते त्यावरती आधारित असे आहेत. पहिला जो प्रॉब्लेम आहे तो मी वाचतोय. इफ अ ट्रान्समिटिंग अँटेना ऑफ हाईट 105 मीटर इज प्लेस्ड ऑन अ हिल, एका उंच अशा टेकडीवरती एक ट्रान्समिटिंग अँटेना बसवलेला आहे, त्याची उंची त्यांनी दिली आहे. देन इट्स अ कव्हरेज एरिया इज, त्यांना किती एरिया एकूण कव्हर केलेला असेल त्या एका अँटेनामुळं, आपण ज्याला रेंज म्हणतो त्याची रेंज किती एरियापर्यंत व्यापलेली असेल तो आपल्याला एरिया काढायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए इज इक्वल टू पाय इंटू डी स्क्वेअर, किंवा डीची किंमत आपण टू, डीची किंमत स्क्वेअर रूट ऑफ टू आर एच इतकी आहे, आपल्याला माहिती आहे ती आपण इथं वापरली. आता हा जो फॉर्म्युला ह्याच्यामध्ये पायची किंमत आहे जशी ठेवली मी, टू हा नंबर आहे, आर आरची किंमत परत आपल्याला माहिती आहे 6.4 × 10³ किलोमीटर, किंवा मीटरमध्ये लिहायचं तर 10⁶ मीटर होईल, ठीक आहे. आणि एच जी आहे त्यांनी हाईट दिलेली आहे 105 मीटर, पायची किंमत 3.14 जर का आपण इथं वापरली, ठीक आहे. मग आता ह्या जर का किमती आपण सगळ्या आहे तशा सबस्टिट्यूट केल्या तर ह्याचं उत्तर कॅल्क्युलेट करणं फारसं अवघड जाणार नाही. 3.14 × 105 × 2 210 × 6.4 × 10⁶. ओके हे जर का कॅल्क्युलेशन आपण केलं, पुन्हा कॅल्क्युलेशन हाचा जो पार्ट आहे लॉग टेबल वापरून किंवा अन्य कॅल्क्युलेशन जर का आपण केलं तर ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि ते कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर असं सांगता येईल, ते म्हणजे 4224 किलोमीटर स्क्वेअर हे त्याचा ॲन्सर येईल. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे टू ट्रान्समिट अ सिग्नल ऑफ 6 kHz फ्रिक्वेन्सी द मिनिमम लेंथ ऑफ द अँटेना, अँटेनाची जर का आपल्याला लेंथ विचारली असेल तर ती लेंथ आपण नेहमी λ/4 या सूत्रानुसार काढतो. अँटेना किती उंचावरती असला पाहिजे, तो जो अँटेनाची उंची आहे ती वेवलेंथवरती अवलंबून असते, किंवा त्याच्यामधला हा जर का लॅमडा जो आहे तो आपण इन टर्म्स ऑफ सी फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात जर का आपण लिहिला तर तो या पद्धतीनं देखील लिहिता येतो, कारण आपल्याला त्यांनी सिग्नलची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 6 kHz. अर्थात त्याचा आपण आता परत किमती वापरूया, एल कॅल्क्युलेट करता येईल, सीची किंमत 3 × 10⁸ / 4 × फ्रिक्वेन्सी जी आहे ती 6 kHz दिलेली आहे, 6 × 10³. कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे पा, 1/8 मिळेल × 10⁵. ओके 1/8 म्हणजेच किती, 0.125 × 10⁵, ठीक आहे. तर
किंवा हेच उत्तर आपण आपल्याला त्यांनी किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे म्हणून 10^3 मध्ये कन्वर्ट करावं लागेल 12.5 × 10^3 असं आपल्याला लेंथ ऑफ द अँटेना कॅल्क्युलेट करता येईल तो आहे 12.5 हे आन्सर त्याचं मिळेल. अशा रीतीनं आपण या टॉपिकवरचे वेळेच्या अभावी फार थोडे प्रॉब्लेम घेतलेले आहेत परंतु प्रॉब्लेमची संख्याच मुळात या दोन टॉपिकमध्ये फार कमी आहे. डिस्क्रिप्टिव्ह पार्टवरती जास्त भर द्यावा लागणार आहे त्यासाठी आपल्याला टेक्स्टबुक NCERTची बुक आणि इतर जी काही पुस्तकं आहेत त्याच्यामधला थेरी पार्ट हा डिटेल स्टडी करावा लागेल त्यातले बारकावे लक्षात घ्यावे लागतील तर याच्यावरचे अनेक प्रॉब्लेम आपण सहज सोडवू शकू असं मला खात्री वाटते.